वेलकम मुलांनो, तुम्हा सर्वांचं एन बी स्कूलच्या ऑनलाईन स्टडी मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मुलांनो, आपण धाडसी कॅप्टन राधिका मेनन यांच्यावर आधारित जो आपल्याला पाठ आहे तो आपण अभ्यासलेला आहे. तर मुलांनो, आपण त्यावर आधारित काही प्रश्न आज अभ्यासणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे मुलांनो, चौकटी पूर्ण करा. राधिका मेनन यांचे बायपण ज्या गावात गेलेले ते गाव कोणते? कोणत्या गावात गेलेले राधिका मेनन यांचे लहानपण म्हणजेच बालपण? अगदी बरोबर, कोदुनगलर. कोणतं आहे? कोदुनगलर. पुढचं आहे मुलांनो, पदवी प्राप्त झाल्यानंतर राधिका मेनन यांनी केलेला कोर्स कोणता होता? मुलांनो, पदवी प्राप्त केल्यानंतर राधिका मेनन यांनी कोणता कोर्स केला होता? अगदी बरोबर, कोणता? रेडिओ कोर्स. कोणता आहे? रेडिओ कोर्स. पुढे आहे, मर्चंट नेव्हीच्या ज्या जहाजाची कमान राधिका मेनन यांनी सांभाळली ते जहाज, त्या जहाजाचं नाव काय आहे? अगदी बरोबर, संपूर्ण स्वराज्य. कोणता आहे? संपूर्ण स्वराज्य. पुढचा प्रश्न आहे, राधिका मेनन यांना मिळालेला पुरस्कार कोणता होता? राधिका मेनन यांना कोणता पुरस्कार मिळालेला होता? तर अवॉर्ड फॉर एक्सप्रेशनल ब्रेव्हरी ऍट सी. कोणता होता मुलांनो? अवॉर्ड फॉर एक्सप्रेशनल ब्रेव्हरी ऍट सी. मुलांनो, आपण काही प्रश्न अगोदरच्या व्हिडिओ मध्ये अभ्यासलेले आहेत. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण प्रश्न अभ्यासणार आहोत की कारणे लिहा. त्यातला पहिला आहे, राधिका मेनन यांना अनंत सागरी सफरीला जावंस वाटायचं. का जावंस वाटायचं? त्याचं आपल्याला कारण लिहायचं आहे. राधिका मेनन यांचे मोकळ्या वेळेत नेहमी सागर किनारी भटकणं फिरणं व्हायचं. त्यामुळे उसळणाऱ्या नखरेत लाटांना पाहून त्यांच्या सोबतीने अनंत सागरी सफरीला त्यांना जावंस वाटायचं. पाहू मुलांनो, आपल्या पाठामध्ये त्याचं उत्तर आलेलं आहे की राधिका मेनन यांना अनंत सागरी सफरीला जावंस का वाटायचं? तर सागर किनाऱ्यावर नेहमी त्यांचं काय व्हायचं? भटकणं व्हायचं, फिरणं व्हायचं. त्यामुळे त्यांना त्या उसळणाऱ्या नखरे लाटांना पाहून काय वाटायचं? त्यांच्या सोबतीने अनंत सागरी सफरीला जावं, सफरीला जावं असं राधिका मेनन यांना वाटायचं. मग या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. पुढचा प्रश्न आहे मुलांनो, जे आपल्याला कारण लिहायचं आहे ते कशाबद्दल लिहायचं? तर त्यांच्या आई वडिलांचा नौसेनेत जाण्यास विरोध होता. का होता? तर राधिका मेनन यांच्या आई वडिलांना नौसेनेतील जी नोकरी आहे ती नोकरी कशी वाटायची? जोखीमीची वाटायची. आणि आपली मुलगी समुद्रातील धोक्यांना सामना कसा करेल ही काळजी वाटत होती. आणि तीच काळजी वाटल्यामुळे त्यांच्या आई वडिलांचा नौसेनेत जाण्यासाठी विरोध होता. त्या पुढे पाहू. पुढे, बचाव कार्य करणाऱ्या टीमला मच्छीमारांपर्यंत पोहोचण्यास अडथळे आले. का? तर त्याचं कारण आपल्याला लिहायचं आहे, लाटा उंचच उंच उसळत होत्या. समुद्री लाटांनी रौद्र रूप धारण केले होते. वादळाचा जोर मोठा असल्याने बचाव कार्य करणाऱ्या टीमला मच्छीमारांपर्यंत पोहोचण्यास अडथळे आले. म्हणजेच काय मुलांनो, पहा, ज्या वेळेस हे मच्छीमार त्या समुद्रामध्ये अडकलेले होते त्यावेळेस काय झालं होतं? त्या समुद्राच्या लाटा ह्या उंचच उंच उसळत होत्या आणि त्या समुद्री लाटांनी अगदी रौद्र रूप धारण केलेलं होतं. आणि वादळाचा सुद्धा जोर मोठा असल्यामुळे बचाव कार्य करणाऱ्या टीमला मच्छीमारांपर्यंत पोहोचण्यासाठी अडथळे निर्माण होत होते. पुढचा प्रश्न आहे मुलांनो, आकृती पूर्ण करा. राधिका मेनन यांचे गुण विशेष. मग राधिका मेनन कशा होत्या बरं? तर राधिका मेनन यांचे गुण विशेष होते, त्या धाडसी होत्या, हिम्मतवान, कर्तव्य दक्ष, तसेच निर्णय तत्परता या गुणांनी त्या युक्त होत्या. म्हणजेच काय? तर राधिका मेनन यांच्या अंगी कोणते कोणते गुण होते? धाडसी, हिम्मतवान, कर्तव्य दक्ष आणि निर्णय तत्परता. मच्छीमारांना वाचवण्यासाठी कॅप्टन राधिका व त्यांचे सहकारी यांनी केलेल्या कृतीचा आपल्याला ओघ तक्ता तयार करायचा आहे. म्हणजेच काय? तर मच्छीमारांना वाचवण्यासाठी कॅप्टन राधिका आणि त्यांचे सहकारी गेले होते. मग त्यांची तिथे काय काय घडलं त्या बाबतीत आपल्याला ओघ तक्ता तयार करायचा आहे. तो पुढील प्रमाणे आहे. पाहू मुलांनो, सर्वप्रथम सुटकेच्या मोहिमेला सुरुवात झाली. त्यानंतर
जहाजातील लोकांना नावेपर्यंत जाता आले नाही आणि त्यानंतर पहिला प्रयत्न काय घडलेला होता, अयशस्वी घडलेला होता, म्हणजे तो प्रयत्न सफल झालेला नव्हता. आणि त्यानंतर दुसरा प्रयत्न सुरू केलेला होता, म्हणजेच काय तर बचाव कार्य करण्यासाठी सुरुवातीला काय झालं, त्या सुटकेच्या मोहिमेला सुरुवात झाली. त्यानंतर जहाजातले लोक बचाव कार्यासाठी सज्ज झाले. त्यानंतर जहाजातील लोकांना नावेपर्यंत येणं शक्य झालं का, म्हणजे जाता आलं का, तर नाही. म्हणजेच पहिला प्रयत्न हा अयशस्वी ठरला आणि अयशस्वी पहिला प्रयत्न ठरल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नाला त्यांनी सुरुवात केलेली होती. त्या पुढे पाहूया मुलांनो. पहा मुलांनो, आपल्याला पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीने आहे. खाली वाक्यातील वाक्प्रचार ओळखा व त्यांचा वापर करून वाक्य तयार करा. म्हणजे मुलांना आपल्याला जे वाक्य वाक्प्रचार आणि वाक्य आपण काय करतो, वाक्प्रचार लिहितो, त्यांचा अर्थ लिहितो आणि अर्थ लिहिल्यानंतर पुन्हा वाक्प्रचाराचा उपयोग त्या वाक्यामध्ये करत असतो. तर मुलांना तसं न करता आपल्याला काय केलेलं आहे, इथे एक वाक्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये नक्की वाक्प्रचार कोण आलेला आहे तो सुद्धा आपल्याला शोधायचा आहे, त्याचा अर्थ सुद्धा लिहायचा आहे आणि पुन्हा तो वाक्यातून उपयोग सुद्धा आपल्याला करायचा आहे. तर मुलांना पहा, वाक्य असं आहे, युद्ध प्रसंगी सैनिक जीवाची बाजी लावून लढत असतो. पुन्हा एकदा ऐका मुलांना, युद्ध प्रसंगी सैनिक जीवाची बाजी लावून लढत असतो. आता या वाक्यामध्ये वाक्प्रचार कोणता आलेला आहे, तर जीवाची बाजी लावणे. काय आलेला आहे, जीवाची बाजी लावणे. आता याचा जो अर्थ आहे तो तुम्हाला लिहायचा आहे आणि पुढे जाऊन आपण त्या वाक्प्रचाराचा उपयोग आपल्या वाक्यामध्ये करणार आहोत. तर वाक्य असं आहे, तानाजी मालुसरे कोंढाणा जिंकण्यासाठी जीवाची बाजी लावून लढले. म्हणजे मुलांना तुम्हाला फक्त इथे वाक्प्रचारच लिहायचा आहे का, तर नाही, वाक्प्रचार ओळखायचा आहे, त्याचा अर्थ सुद्धा लिहायचा आहे आणि पुन्हा त्याच वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग सुद्धा करायचा आहे. तर मुलांना आपण इथेपर्यंत आज अभ्यासणार आहोत आणि पुढे यापुढेही आपण आणखी काही प्रश्न अभ्यासू.